आदरणीय भोलानाथ शेठ पाटील नेहमीच पॅक करतायत कानपोली संघाला अथर्व इलेव्हन गावदेवी कानपोली दुसरा बॉल इथे मात्र केलाय बरोबर जा हातामध्ये जाऊन पडतोय झेल आणि पहिलाच विकेट पहिली सफलता अथर्व इलेव्हन गावदेवी कानपोली टीम ला मिळालेला झटका रोहित पाटीलच्या स्वरूपात आणि त्यांच्या विरोधात सुजल कुथंड इलेव्हन दहिसर दैसरगाव गाव म्हटलं तर नक्कीच आपण प्रामुख्यानं मी नक्कीच उल्लेख करेन सौरभ पाटील कॉमेंटेटर याच दसर गावचा आणि त्यांचा हा संघ मैदानावर खेळतोय खूप चांगला कॉमेंटेटर मराठीचा आवाज अर्थात सौरभ पाटील यांच्या गावचा हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जो कानपोली संघ त्या संघाला मिळालेली पहिला हादरा त्याला लवकर जायचं आहे वाईट रिश आहे बघामध्ये तर तुम्हाला ते, संग ते, न... ते अलर्ट असेल वेळेचं बंधन असेल कृष्णा पाटील मैदानात दाखल होतोय कृष्णा पाटील एक अनुभवी फलंदाज दानग अनुभव आहे कृष्णाला आवटी मैदान कुंडेवाल मैदान गाजवलं या कृष्णानं अडवे तिडवे इकडून तिकडे फलंदाज फलंदाजी करणारा फटके खेळणारा हा फलंदाज चौफे टोलेबाजी करणारा इन्ट नंबर थ्री वन डाऊन ला येताना पाहायला मिळतोय कानपोली गावामध्ये देखील भरपूर मोठ्या स्पर्धा खरं तर येत्या एकवीस ते अठ्ठावीस पर्यंत मला मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येईल अर्थातच या लास्ट वीक मध्ये दीपक शेठ पाटील आणि कमलाकर शेठ पाटील यांच्याकडनं विकेट अट्रिक साठी दोन हजार रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे परंतु पहा पहिला विकेट मिळालाय गोलंदाज अक्षय पाटीलला अजय पाटील असावी नेक्स्ट बॉल घेऊन येईल गोलंदाज अजय पाटील अजय टू न्यू बॅट्समन कृष्णा पाटील एक अनुभवी खेळाडू आपल्याला मिळतोय दरम्यान भोईर तलोजा मैत्री पेंटिंगचे मालक आदरणीय जयतजी भोईर तलोजा मजकूर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर या स्वागत आहे आपलं आमदार चषक दोन हजार चोवीस मध्ये गोलंदाज सज्ज झाला अजय अजय टू कृष्णा कृष्णा पाहणी करतोय सर्वत्र टीस सर्कल मॅन्डेटरी पॉवर प्ले चे हे षटक आहे पाच षटकांचा मॅच आहे कृष्णाचा पकडला झेल समाप्त झालाय त्याचा या मॅच मधला खेळ कृष्णा इज आउट बॅक टू बॅक दोन विकेट दोन हदरे मिळालेत अथर्व इलेवन कानपोली संघाला ऑन एट्रिक आणि जर हॅट्रिक पटकावली तर दोन हजार रुपयाचं बक्षीस मिळेल मी आत्ताच ज्यांचं अनाऊन्समेंट केलं आणि गोलंदाज अजय न मात्र तो करिश्मा करताना खर तर ऑन हॅट्रिक कानपोली टीम आल्या पावली माघारी जाताना कृष्णाला आपण पाहतोय गरज आहे पाच षटक म्हटलं तर पन्नास सगळा क्रॉस करणे अकडा गाठणे यानंतर मॅच पहा आपण विनर वर्सेस विनर पाहणार आहोत अर्थातच सागाव आणि झोवेली सागाव आणि झोवेली या दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की तुम्ही इथे अगदी उपस्थित राहायचंय मॅच जसा संपेल अर्थाचा फर्स्ट इनिंग संपेल लगेच टॉस करणार आहोत ऑन ॲट्रिक ऑन एड्रिक अजय पाटील फलंदाज असेल नितेश पाटील अखोर टप्प्याचा बॉल नक्कीच भिरकावून दिलाय व्हेरी गुड ड्रिव्हल द बॉल चेंडू चाल डीकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला हा दर्जेदार षटकार गरज आहे या फटक्यांची कानपोली संघाला आणि तोच फटका एक्झिक्युट केला ज्या पद्धतीनं नितेश आल्या क्षणी सहाशेच्या रँकिंग न पसंती दिले खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं या स्पर्धेसाठी नक्कीच अवर्धून त्यांचा आज इथे ये येत असताना चांगली मदत आर्थिक सहकार्य देखील करताना पाहायला मिळत आहेत शॉर्ट पिच बॉल यस अवे फ्रॉम बॉडी नितेशनं हेरलं की हा चेंडू भरपूर बाहेर निघालाय आणि अशा चेंडूवर वाईट बॉल सिग्नल आला मात्र अतिरिक्त धाव नेक्स्ट बॉल इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता नितेशनं चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क आला नाही अजय कमबॅक करतोय एक षटकार करतो आला त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल फेकतोय दावसिंगच्या का धावफलकावर कानपोली संघाची सात सेव्हन रन्स गणेश पाटील कानपोली यांचा हा संघ आपण पाहतोय हा देखील वाईड युआर्क फेकलाय प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीनं फेकतोय अजय शॉर्ट पिच कधी वाईड युआर्क कधी अगदी खोलवर पद्धतीचा बॉल अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या चेंडूमध्ये आपण त्याला गोलंदाजी करताना पाहिलं आणि अशा परिस्थितीत फक्त पॉवर प्लेमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावा किती आल्या तर फक्त सात धावा सेवन रन्स ऑन ओनली स्कोर कार्ड आफ्टर द फर्स्ट ओव्हर कम्प्लीट लॉस ऑफ टू विकेट दोन गडी बाद झालेत मॅच आपण पाहतोय अथर्व इलेव्हन गावदेवी कानपोली आणि त्यांच्या विरोधात सुजल कुतुन इलेव्हन धैसर दैसर मोरी कर्दरी या परिसरातील संघ आपण पाहतोय पलाढ्य दोन्ही संघ सुजल कुथन सुजल कुथन इलेव्हन या नावाने आपण पाहतोय हा संघ दैसर संघ उतरला या थेट मैदानावर आणि भोलानाथ शेठ पाटील पहा आपण या व्यासपीठावर उपस्थित आहेत सेकंड प्राइज जी आपण पाहतोय प्रवीण शेठ पाटील बुर्दुल आणि भोलानाथ शेठ पाटील यांच्याकडनं आम्हाला सेकंड प्राइज या ठिकाणी देण्यात आलंय आणि येणाऱ्या बावीस ते अठ्ठावीस वलप नगरीमध्ये खर तर सरपंच चषकाचा गाज होणार आहे एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा वलप गावामध्ये भोलानाथ शेटची स्पर्धा म्हटली ना तर आवर्जून दहशत असते त्या स्पर्धेमध्ये येस डेफिनेटली कोलवर पद्धतीचा बॉल बॅट्समन पाहत राहिलाय परंतु लेग स्टॅमला बॉल होता अगदी युअर पद्धतीचा पंचांचा इशारा येतोय लेग बाईज लेग बाईज च्या स्वरूपात आलेला हा चौकार चार धावा आल्या आहेत संघाच्या धावा चारने वाढले धावा कशाही येऊ द्या अथर इलेव्हन गावदेवी कानपोली संघाला धावा येणं गरजेचं आहे कारण पाच षटकांचा मॅच आहे पहिला ओव्हर जिथे मात्र फक्त सातच धावा आल्या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली सुमित भोईरच्या आणि त्या षटकामध्ये दे तो देखील खूप चांगला बॉल फेकला होता सुमितनं परंतु म्हणावं लागेल या दैसर संघाचं की चेंडू पायाला लागून थर्डमॅन एरियाकडे चौकार पाहायला मिळाला धावसंख्या चारने वधारली वाढली अकरा दावा लेनचा बॉल फुलटॉस वेग होता जास्त या चेंडूला भन्नाट वेगानं फेकला होता हा बॉल सुमित बोईरनं ॉट बॉल जातोय काय वेग आहे गोलंदाजीला आपण पाहतोय सुमित भोईर जो गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपण त्यांचा स्टार्ट बघितला तर दहा ते पंधरा पावलांचा आहे पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मारा करतोय पुन्हा एकदा तेच वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाज सुमित भोईरची हा गोलंदाज खर तर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते थेट मैदानावर गावदेवी घोट मैदान हे आपण पाहतोय वाढतं शहरीकरण घोड गावामध्ये आपण सातत्यानं पाहतो मागच्या गेल्या चार पाच वर्षांपासून देखील आम्ही इथे यायचो कॉमेंट्रीला एवढं वाढतं शहरीकरण पाहायला मिळालं नाही याच डेफिनेटली व्हाईट बॉल आता तुम्ही मध्ये जर प्रवेश केला ना तर खरं तर असं वाटतं कुठे मार्केटला आलोय एवढी गर्दी असते फुल्ली क्राऊड आणि आज उंच उंच इमारती आपण पाहतोय शहरीकरण वाढते शहरीकरण आपल्याला पाहायला मिळते स्पर्धा पहिल्या फेरीतला अंतिम सामना क्लीन बोल्ड यू मिस यू विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय विकेट क्रमांक तिसरी मिळते दैसर संघाला आदेश मते बॅक टू दाऊट आदेश मते तीन डॉट बॉल आणि इथे मात्र चौथ्या बॉल वर विकेट खराब कामगिरी मी म्हणेन थोडीशी निराशाजनक कामगिरी कानपोली संघ म्हटला ना तर एम आय डी सी परिसरामध्ये अग्रेसर संघ ओळखला जातो एम आय डी सी परिसरामध्ये हा फुल फॉर्म संघ ओळखला जातो आणि भोलानाथ शेठ पाटील यांचं सातत्यानं प्रेम राहिलं या कानपोली संघावर आणि येणारी रतन ट्रॉफी रतनबुवा स्पर्धेमध्ये देखील कानपोली संघाला तुम्ही खेळताना पाहाल आर्या स्पोर्ट्स ओवळे संघ देखील त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे म्हणजेच आपल्या परिसरातील रायगडमधले संघ देखील रतनबुआमध्ये खेळताना पाहायला मिळतील टेनिस क्रिकेटला फुल क्रेज आणि टेनिस क्रिकेट सोबत बैलगाडा शर्यतींना देखील क्रेज हाई काय वेग आहे भन्नाट वेग अक्षरशः वेगावर स्वार होऊन ही गोलंदाजी केली जाते गोलंदाज सुमित भोईर काय वेग आहे कमालीची गोलंदाजी बिलकुल फास्ट गोलंदाजी खरं तर या गोलंदाजाचा आपण विचार केला तर चेंडू आपल्याला दिसतही नाही रात्रीच्या स्पर्धेमध्ये जर विचार केला एवढा वेग आणि ते इनसाइड स्विंग पाया लगत गोलंदाजी हा देखील फुल फास्ट वेल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तुला नाही तर मला नाही गोठी नेम लगोरी खेळली गेली लगोरी गेम तुम्हाला माहित असेल ज्यावेळे आपण पाहतो तसच काहीतरी चित्र पाहायला मिळालं थेट मैदानाच्या आतमध्ये मध्ये इकडे गोलंदाजांनी ही देखील प्रयत्न केला परंतु दुर्दैव म्हणावं लागेल आणि सुदैव म्हणावं लागेल फलंदाजाच नितेश पाटीलला ही नामी संधी मिळाली आहे एक षटका ठोकलाय न जर त्याला संधी दिलीत ना येणाऱ्या काळामध्ये कदाचित तो मग तुम्हाला महागी ठरू शकतोय खूप चांगला नक्कीच योगदान आयोजन आर्यन बिल्डर्स चे मालक अशोक जी छाजेट साहेब ज्यांनी एक लाख रुपये आज आमच्या या स्पर्धेसाठी आर्यन बिल्डर चे ओनर अशोक साहेब तुमचं मी मनापासून आभार मानतोय आभार मानूया जी पाटील विधी एंटरप्रायझेस यांच्याकडनं ही मालिकावीर बाईक पुरस्कृत केली आभार मानुया प्रभाकरजी पाटील ज्यांनी तीन बायसिकल या स्पर्धेसाठी पुरस्कृत केल्यात आणि आभार मानुया निलेश शेठ प्रधान या संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ट्रॉफीज निलेश शेठ प्रधान यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात आभार मानुया भोलानाथ शेठ पाटील त्याचबरोबर प्रवीण शेठ पाटील बुरदुल सेकंड प्राईज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय सर्वांचं कौतुक थर्ड ओव्हर थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि कानपोली संघाची धावसंख्या थांबली ती फक्त तेरा तेरा धावांवर कानपोली संघ थांबतोय कारण भन्नाट गोलंदाजी झाली अगदी धारदार तिखट मारा पाहायला मिळाला या गोलंदाजीच्या माध्यमातून हा मात्र फुलटॉस पंचिंग स्ट्रोक मनगटी ताकतीचा फटका ठोकलाय चेतन पाटील ना हा नेरे या गावामध्ये याच संघाच्या विरोधात खेळला होता कानपोली तैसर आणि नेरे या ने कानपोली असा मॅच नेरे मैदानावर झाला आणि कानपोली संघ तिथे विजयी झाला होता आता ही दुसरी लढत आहे घा घोड गा, गावामध्ये गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित आमदार मध्ये आणि तिसरी लढत असेल किरवली मैदानावर ही लढत एकमेकांसमोर सातत्याने खेळताना पाहायला मिळतील चेंडूची लगेच मात्र फेकी करा मैदानाच्या मध्ये खूप चांगलं हे आयोजन करत प्रेम आपण बघितलं या मैदानावर आलं ना कि की असं वाटतं की आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू आहे की काय स्क्रीन आहे स्क्रीनवर लगेच आपण आपण पाहुण्यांना प्रदर्शित करतो स्क्रीनवर एखादं क्षणचित्र टिपलं जातं आणि हे चांगलं आयोजन नितेश शेट पाटील यांचं जेवढं कौतुक करावं ना गावदेव क्रिकेट क्लब घोट तुमचं खरं तर मनापासून कौतुक करावं लागेल आमदार चषक दोन हजार चोवीसचं हे आयोजन आणि नितेश शेट पाटील यांचे फ्रेंड सर्कल मी म्हटलं ना की त्यांचे मै मित्र एवढे वाढलेत ना की आज खरं ते उंच भरारी घेतायत प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो ज्या पद्धतीनं वॉरियर्स युवा योद्धा म्हणून त्यांना ओळखलं जातं या परिसरामध्ये नितेश जेट पाटील अथर्व एंटरप्रायजेस औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी प्रचंड भरारी घेतली आणि आज त्यांचं हे देखण आयोजन हे ची देह याची डोला हा क्रिकेटचा आनंद सोहळा पाहायला मिळतोय एकोणावीस दावा धावफलकावर हा पुन्हा एकदा चेतनच्या बॅट मधून ला जवाब टोला आवाज येतोय मैदानाच्या बाजूला आणि खर तर आपण पाहतोय ना की या मैदानावर प्रेक्षकांचा आवाज ऐकायला भरपूर मजा येते मागच्या वर्षी गतवर्षी काय स्पर्धा रंगली होती हीच स्पर्धा मग त्यामध्ये आपण बघितलं तर टोंडरे संघ होता त्यानंतर आपण ओले होता शेवटच्या क्षणाला त्यानंतर उसाटने संघ होता सर्व मात्र प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षकांनी फुल एंटरटेनमेंट केलं होतं आणि तसंच चित्र उद्या मात्र मेगा फिनाले आले अंतिम रात्र असेल या स्पर्धेची षटकार आलाय कानपोली संघाची धावसंख्या आता वाढत चालली आहे पंचवीस धावा तिसऱ्या षटकात आता धावसंख्येला आला आकार आलाय योग्य असा आकार देतोय फलंदाज चेतन पाटील बॅक टू बॅक दोन षटकार तिसरा षटकार येईल का चेतनच्या मधून प्रयत्न केलाय परंतु हा डीप एक्स्ट्रा कवरला खेळतोय चेतन एक सिंगल एक सिंगल नितेश घाई करत होता दुसरी धाव घेण्याकरता चेतननं थांबवलं माघारी परतवलं त्याला कारण आता मात्र खेळपट्टीवर राहून आणि येणाऱ्या दोन षटकांवर प्रहार करणे गरजेचं आहे अगोदरच आपले तीन विकेट गेलेत या परिस्थितीमध्ये ह्या गेम प्लॅनिंगमध्ये आपण पाहतो हे दोन्ही फलंदाज आहेत कान मंत्र दिलाय अगदी दोन्ही संघ एकत्र येतात चर्चा करतायत आणि खेळपट्टीवर हा खेळ करण्याचा प्रयत्न करतायत सुजल कुतन इलेव्हन सर संघाच्या विरोधात mm. अवे फ्रॉम बॉडी नो no डाऊट अंपायर सिग्नल करता येत की हा स्वैर अतिरिक्त धाव आता पुन्हा फेकावा लागेल म्हटलं तर आदित्य पाटील या गोलंदाजाला हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल एक अवांतर धाव आली चार चेंडू मध्ये चौदा धावा आल्या आहेत पुन्हा एकदा हा उसली देणारा चेंडू अगदी मधल्या टप्प्यावर फेकला उसली अगदी जास्त प्रमाणात टॉस झाला आणि पंचांनी वाईट घोषित केलाय वॉर्न केलंय गोलंदाजाला की आता मात्र तू जास्त बाउन्स करू शकत नाही टेनिस क्रिकेट मध्ये बॉलरला फक्त दोन चेंडू आपण बघितलं ना तर इथे एक चेंडूच फक्त बाउन्स करता येतं वॉर्न केलंय इथे थोडासा दुविधा अवस्थेत फटका खेळला होता परंतु टायमिंग देखील खूप चांगलं झुल चेंडू गेलाय डीप विकेट क्षेत्रेक्षकाच्या डोक्यावर हा उत्तुंग षटकार सहज खेळला होता फटका बघितला ना तर सहज हो होता आपण बघितलं तर असं वाटत नव्हती की हा षटकार होईल परंतु बॅट मध्ये पंच चांगला होता एक्झिक्यूट चांगलं होत षटकार आलाय ज्या फलंदाजाला रनआउट संधी दिली होती एक नव्हे तर दोन वेळा आणि त्याच फलंदाजाने ठोकलेला हा खणखणीत षटकार चौतीस वर जाऊन पोहोचतोय आता अथर्व इलेव्हन गावदेवी कानपोली संघ थर्टी फोर रन्स षटक सुरू आहेत तिसरं हे महागड षटक आलं प्रेम तीन षटकार आले दोन वाईट एक आले एकवीस धावा आल्यात या षटकामध्ये आता दैसर संघ विचार करीत असेल की हा षटक महागडा ठरला आहे आदित्य पाटीलचा सुजल कुठन 11 संघ आदित्यचा हा लास्ट बॉल यस बॅट्समन इज आउट शेवटचा बॉलवर मात्र बरोबर आदित्यना तंबूचा रस्ता दाखवला नितेशला नितेश पाटील फलंदाज होतई कॉट बिहाइंड विकेट विकेट क्रमांक चौथी तंबूच्या आश्रयाला येते नवीन बॅट्समन मैदानात जाईल इनेट नंबर सिक्स निखिल पाटील सहाव्या क्रमांकावर नितेश जन चार पाच चेंडू मध्ये बारा धावा काढल्यात नवीन फलंदाज नितेश निखिल, निखिल? जयेश भोईर यांचंही आगमन झालंय खर तर आपण पाहतोय मैत्री प्रेम अगदी आपण पाहतो पहिल्या रात्रीपासून ज्यांना आपण स्क्रीनवर पाहतो ते मैत्री प्रेमचे अर्थातच ओनर आदरणीय सन्मानिय जयेश भोईर तलोजा मजकूरचे जयेश भोईर यांचे इथे आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत आणि मैत्री म्हटलं तर खरं तर मैत्रीच्या दुनियेतील राजे माणूस आपण पाहतो या व्यासपीठावर हा प्रेम आहे आणि तलोजा मजकूर या गावातील जयेशजी आपलं जर हार्दिक स्वागत चौथा षटक फोर्थ ओव्हर सुमित सेकंड स्पेल आज पहिलाच बॉल सरळ दिशेने खेळला दोन क्षेत्रेक्षकांच्या मधून चेंडू मिस फिल्डिंग हिल चौकार चार धावा चला आपण अनाऊन्समेंट करूया नेक्स्ट विनर वर्सेस विनर सागाव आणि जवेली या टीमच्या कर्णधाराला की आपण टॉससाठी साठी आहे आज एक संघ आम्हाला काढायचा आहे कारण उद्या एक एक्झिबिशन मॅच आहे प्रेक्षणीय सामना आहे रायगड विरुद्ध ठाणे यंग स्टार शिवा यंग स्टार ना संधी दिली आहे आणि चेतन खेळणार आहे उद्या रायगडच्या संघातून पुन्हा एकदा अलॉंग द कार्फे ड्राइव्ह एक सिंगल मिळाली आहे एका धावेनं टोटल जाऊन पोहोचली आहे एकोणचाळीस आकड्यावर थर्टी नाईन रन्स ऑन स्कोर कार्ड उद्या रायगड विरुद्ध ठाणे युवा खेळाडू खेळताना दिसतील नेतृत्व करेन रायगडचा नक्कीच याच गावचा सुपुत्र रोशन साळुंके एम आय डी सी परफेक्ट पर्सन परफेक्ट खेळाडू आणि ठाण्याचा विशाल खेळपट्टीवर चेंडू डायरेक्ट हिट एजिलिटी चपलाई थर्ड हम्पायर अर्थातच इशारा यार येस व्हॉट इज डिसिजन डिसिजन इज नाव पेंडिंग चेक केलं आहे टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचेल काही क्षणातच रन आउट आहे की नाही परंतु कौतुक करूया आपण सुमित भोईरचं काय एजिलिटी आहे जबरदस्त चपलाई जसा चेंडू उचलला खेलपट्टीवर डायरेक्ट त्यानं हिट केलं आणि तिथे तपासले जाईल की पॉप इन क्रीजमध्ये सुरक्षित आहे की नाही नॉन स्ट्राइक बॅट्समन सुधीर पाटील चेतन पाटील निखिल पाटील सुधीर आमचा अजून खेळाडू कक्षामध्ये आहे वाट पाहतोय की कधी मी मैदानात उतरेल डाव्या हातानं खूप चांगली फलंदाजी करणारा फलंदाज या बॅट्समन इज आउट <laughs> बिग विकेट चेतन पाटील खरं तर ही मोठी विकेट मिळाली आहे आणि आता कौतुक करूया आपण खरं तर सुमित बोईरच इट्स अ ग्रेट एजिलिटी चेतन पाटील बिग विकेट कानपोली टीमचा खरं तर हा महत्वाचा खेळाडू बाद झालाय डायरेक्ट हिट केलं रिस्क घेतली सुमित न त्याला माहित आहे की चेतनला जर बाद केलं तर कुठेतरी अडथळा दूर होईल आणि अशा परिस्थितीमध्ये खूप चांगली बॅटिंग चेतन आठ बॉल मध्ये एकोणावीस धावा करून आपल्या संघासाठी ते चांगलं योगदान दिलं चेतन आणि नवीन बॅट्समन विराज पाटील नॉन स्ट्राईक ला पाहायला मिळतोय गोलंदाज सुमित फास्टर बॉलर टीज तर यॉर्क खूप चांगली गोलंदाजी पाहू शकाल आपण आज सुमित बोईरचा स्पीड चेक केला ना तुम्ही तर आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त वेगवान गोलंदाज कोण असेल सुमित बोईर डेफिनेटली अल्ट्रा फास्ट बॉलर मिस्टर सुमित व्हॉट एट भन्नाट वेगानं चेंडू फेकले जात आहेत वेगावर स्वार सातत्यानं होणं आणि लाईन लेंथ मध्ये बॉल फेकणं हे सुमित भोईरच्या कडनं आपल्याला पाहायला मिळत आहे डॉट 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 आपण पाहतोय चेंडू आपल्याला आता मात्र चौथ्या षटकातील पुढील बॉल चेतन पाटील खूप चांगले बॅटिंग करत होता तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा पहा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही एवढा वेग आहे बॉलिंग मध्ये आणि त्या वेगा चेंडू आणि चेंडू फे संपर्क येत नाही तीन लगातार डॉट बॉल फेकलेत चार षटकांचा खेळ समाप्त झाला चार षटकांमध्ये एकोणचाळीस धावा धाव फलकावर लागलेत पाच गडी बाद एकोणचाळीस धावा तर सन्माननीय कमलाकर चेत पाटील तलोजा मजकूर यांच्या वतीने दैसर क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत कमलाकर शेठ पाणी तुमचं स्वागत आणि दैसर गाव म्हटलं तर आमच्या समालोचक मित्र सौरभ पाटील याच गावातील एक समालोचक मित्र काल आमच्याशी ते जोडले गेले सौरभ यांच्या वतीने सुद्धा दोन्ही क्रिकेट संघाना मनप्रमक शुभेच्छा बलगणपती बाप्पा जय श्रीराम राज दुबे दुबेज राज दुबे आई स्टेज दादा इनके से आपको किया गया है बिल्कुल आइए स्वागत आहे आपका सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे अगदी एकोणचाळीस धावा धावपलकावर लागल्यात शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज राहुल पाटीलच्या पहिल्या बॉलवर मात्र हवे मध्ये खेळला क्षेत्रेक्षक आहे बरोबर झेल खाली आणि फलंदाज होईल बाद झेल बाद एकोणचाळीस आकड्यावर सहावा विकेट सहावा गडी बाद कितीतरी ते आपण पाहतोय अथर्व इलेव्हन गावदेवी कानपोली संघ आता पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय पाच बॉल आता बाकी आहेत पाच चेंडूवर कानपुली टीमच्या फलंदाजांना आता धावा वाढवाव्या लागतील नेरे मैदानावर खरं तर आता पाहतोय आपण कानपोली संघाने विजय प्रस्थापित केला होता आणि त्या विजयाला खरं तर सामोरं जाण्यासाठी या मैदानावर आता मात्र दहीसर संघ भिडतोय कानपोली संघाच्या विरोधात काय असेल निकाल आपण पाहणार आहोत खरं तर कानपोली टीमची देखील गोलंदाजी अशीच आहे हे देखील विसरता कामा नये हा का, चांगला फटका चांगला फटका अगदी अप्पर कट न खेळला आहे स्क्वेअर ऑफ चेंडू जाईल वन सीमा सीमापार फोर चार न आता धावसंख्या त्रेचाळीस या आकड्यावर जाऊन पोहोचली अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी आहे पन्नास आकडा जरी गाठला ना कानपोली टीम न या येणाऱ्या चार बॉलमध्ये तर मला वाटते मॅच खूप चांगली रंगेल उत्तरदा मध्ये प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच होईल आणि तो प्रयत्न नक्कीच राहील आज सगळ्यांना प्र प्रभावित केलं सुमित भोईरच्या गोलंदाजीनं त्या सुमितनं पहिल्या ओव्हरमध्ये सहा धावा खर्च केल्या या सुमितनं दुसऱ्या ओव्हरमध्ये पाच धावा खर्च केल्या म्हणजे दोन षटकांचा स्पेल केला आणि फक्त अकरा धावा आणि जास्तीत जास्त लेग बाई धावा आल्या त्यामध्ये चौकार आला लेग बाईचा हा चेंडू भिरका देण्याचा प्रयत्न केला चेंडूला थोडासा बाउन्स मिळाला टॉस झाला आणि बॅट्समन प्रीतम पाटील आपण पाहू शकाल हा चेंडू मिस करतोय लास्ट थ्री टू गो अंतिम तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे गुलाबी हवा थंडगार हवा सुटली आहे मैदानावर डायरेक्ट इट्स अ गुड नेम करेक्ट मात्र टिपला गेलाय खूप चांगला नेम आहे बघा नेम माझी मध्ये माहिर असणारा यष्टी रक्षक फलंदाज निखिलला मात्र परतावलं निखिल होतोय धावची बाद दोन चेंडू फक्त आता बाकी आहेत धाव संख्या धाव फलकावर त्रेचाळीस फोर्टी थ्री रन्स दोन चेंडू मध्ये आता मात्र कानपोली संघासाठी धावा वाढवण्यासाठी आता अगदी डिक्लेअर फटकांची गरज असेल खूप चांगली गोलंदाजी केली आहे दैसर टीम न सुजल कुतन इलेव्हन धैसर संघ आपण पाहतोय फोर्टी थ्री त्रेचाळीस रन फक्त दोन चेंडूंचा पूर्वार्धाचा खेळ बाकी आहे प्रेक्षक बघा अजूनही बहुसंख्येमध्ये पाहायला मिळत आहेत हे खासियत आहे गावदेवी घोट म्हटलं ना हे मैदान नेहमीच प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते हा ही बॉल डॉट दहीसर संघाच्या गोलंदाजांनी पूर्णपणे जखडून ठेवलेत फलंदाजांना कारण पुढील टीमचे फलंदाज सुरुवातीचे लवकर लवकर बाद झाले आणि त्यानंतर मात्र हवी झाला हा दहीसर संघ लास्ट डिलिव्हरी पूर्वार्धाच्या खेळातील अंतिम चेंडू धावसंख्या धावफलकावर थांबली ती म्हणजे त्रेचाळीस या कड्यावर किती धावा येतील या लास्ट बॉलवर वर दिलाय मिस टायमिंग तर झालाय स्वतः गोलंदाज झेल वर जातोय आणि झेल ही टिपतोय फलंदाज झालाय बाद म्हणजेच धाव या आकड्यावरच थांबली पाच षटकांचा खेळ समाप्त झाला विकेट गेले तब्बल आपण पाहिलं तर आठ आठ गडी बाद त्रेचाळीस चव्वेचाळीस फक्त नाणेपेकीसाठी साठी थांबायचे सागव आणि झवेली क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण करूया कमलाकर शेठ या आपण आपल्या शुभासे नाणेपे करू सागाव झुहेली श्री श्री इलेवन जुभेली विपक्ष गुरुदत्त सागाव क्रिकेट संघ आणि कमलाकर शेठ आपल्या शुभाशे रुपये दादा या तुम्ही या मित्रांनो आपण नाणेपे करू एकच वादामचा कमलाकर दादा आणि त्यांच्या समीभेत भुईर यांच्या सामना चार षटकांचा असेल आणि नाणेपेकी ते झुवेली क्रिकेट संघ संघ नाही फक्त निर्णय क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे नाणेबेकीचा कवल श्री श्री इलेव्हन झुवेली क्रिकेट संघ आणि नाणे जिंकून प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी इथे गुरुदत्त आपण पाहतो सागाव क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे दयसर क्रिकेट संघासाठी इथे शुभेच्छा पाहतो कमलाकरचे पाटील तलोजा मजकूर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत कानफुली क्रिकेट संघ म्हटलं तर आपल्या एक ताकदवर संघ आहे इथं प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ दैसर क्रिकेट संघ सुद्धा एक सक्षम संघ आहे सामन्यामध्ये मजा येईल जरा दोन्ही ताकदवर संघ आहेत सर्व प्रेक्षकांचा आपण आभार व्यक्त करू खूप मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने ते गर्दी बघायला मिळतो आता आपण रिवाल माते सरांचा आवाज ऐकला एकेकाली एक ज्याने आक्रमक फलंदाजानं अनेक वेळा गारद केलं एक नामवंत अष्टपल्ली क्रिकेटर ओवले आज समालोचक भूमिकेत आहेत अनेक वर्ष आम्ही त्यांना पाहतो तर आता दुसऱ्या सत्रामध्ये आवाज आपण ऐकणार आहात आमचे बायकरमॅन समालोचक प्रवीण थेंबे वल्लभ यांच्याकडे आपण yes, बोलूया थँक्यू सो so मच महागुरु एम डी गडगे सर जैसे देवो महादेव महा, महा देव होते वैसे कॉमेट्री में देव की अगर बात करे तो महादेव गडगे इनका नाम सबसे पहले आता इनकी फॅन फॉलोइंग बहुत बडी है आप कहीं पर पे जाओ महागुरु महा को गढ़गे सर कोई नहीं कहेगा सभी उनको यही कहेंगे गणपति बापा या फिर जय श्री राम अगर वो स्टेज के पीछे पे जाते जितने भी दर्शक उन्हें मिलते हैं तो वो यही कहते हैं कि गणपति बापा मौर्या एक बार होना चाहिए और व्हाट्सएप पे बहुत ज्यादा वायरल हो चुके हैं महागुरु सर आप बहुत बढ़िया शुभे आपको जीत के लिए फोर्टी बने चौवालिस का लक्ष्य है पांच ओवर में दहसर टीम वाइल्ड कार्ड एंट्री में दहसर टीम आई है इनके जगह पर काकड़वाल टीम थी लेकिन वाइल्ड कार्ड से दईसर को एंट्री मिलने के बाद क्या ये टीम धमाका करेगी कोहरा मचाएगी या उनके खिलाफ कानपुली के गेंदबाज गजब की, की गति से प्रभावित करेंगे सलामी जोड़ी तैयार है आने वाले दिनों में बाईस जनवरी को वल्लभ के सरजमी पर कानपुली के पैकर सम्मानीय उप सरपंच वल्लभ बोलना शेठ पाटिल इनके द्वारा माजी सरपंच और विद्यमान उप सरपंच नाइट रजनी आपको देखने मिलेगी एक लाख पचास हजार की नाइट रशनी जहां पर छह ट्रॉफी होगी और पूरे सात रातों में वो टूर्नामेंट आपको देखने मिलेगी वल्लभ का मिनी मैदान जो सबको पसंद आता है और उसी मिनी वानकेटे मैदान पर आपको धमाकेदार मुकाबले देखने मिलेंगे शेठ पाटिल उन्होंने कानपुर टीम को पैक किया और इस साल कानपुली स्वर्गीय रतनबा पाटिल ट्रॉफी में नेवाली टीम के खिलाफ मुकाबला खेलेगी शुभेच्छा और टीम भी ताकदो रतंबौ पाठेल पे टीम स्वर्गीय ट्रॉफी इस छोडी तर प्रवीण आपण जर विचार केला रिव्हर्स एंटरप्राइजेसचा सर्व कर्मचारी वर्ग आहे बघा आपले आसारामजी घुले त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल खूप मेहनत आहे त्यांची आणि त्यांचं प्रेम आहे नित्यदादा पाटील यांच्यावर खऱ्या आज त्यांच्याच मतदारसंघातील आमदारांचं आज उद्या फायनलच्या दिवशी खऱ्या अर्थाने म्हणजे आजच म्हणावं लागेल फायनलच्या दिवशी आगमन होणार आहे खऱ्या अर्थाने सर्व सहकार्यांचा मनापूर्वक आभार आणि उद्या सर्वांचा स्वागत करू आपण ओ टू प्रवीण सलामी जोडी मिलिंद पाटील के साथ अजय पाटील बॉलिंग ट्रॅक पर परिसर मध्ये सन्मानी आमदार ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील तनोजा मजकूर आणि कमलाकर शेठ पाटील यांच्या वतीने चौकार शेटकार अॅट्रिकला दोन हजार रुपयाचा कॅश प्राइस बाइकर मैन खिलाड़ी मिलिंद अजय पाटिल दोनों को बाइक मिल चुके इस साल और गेंदबाज जो कर रहे हैं उनके पास भी बहुत सारी बाइक है बाइकर मैन खिलाड़ी आमने सामने शानदार मुकाबला होगा मैदान में एक टीम थाने से आई है रायगढ़ और थाने के बॉर्डर पे दहीसर और उनके खिलाफ है रायगढ़ की कानपोली टीम एम की सबसे ताकतवर टीम अभी सीजन में कौन सी है तो वो कानपोली का नाम आता है बॉल तैयार एज लगने की शक्यता जरूर थी जिस तरीके से शॉर्ट सिलेक्शन शुरू हुए लेकिन आदेश मते ये मंजे हुए गेंदबाज है कानपुल टीम ने गेंदबाजी में बदलाव किया ज्यादातर सुधीर पाटिल ओवर करते लेकिन आदेश मते को इस बार थोड़ा आगे मौका दिया सुधीर पाटिल इंजर्ड भी हो सकते ये कारण है कि आदेश मते ओवर कर दे लेकिन इस टीम में करण पाटिल जैसे नए गेंदबाज आपको देखने मिलेंगे बढ़िया मुकाबला होगा मिलिन ने दो गेंद डॉट खेली चौवालिस का लक्ष्य सबसे बड़ा मुकाबला तीन गेंदे डॉट आदेश मते इस साल बहुत फॉर्म में ये खिलाड़ी पिछले पांच सालों से इनफॉर्म गेंदबाजी कर रहे हैं इनफॉर्म बल्लेबाजी कर रहे हैं और पिछले पांच सालों से तीन बाइक आदेश मते ने जीते भन्नाट फॉर्म में यह गेंदबाजी करते फास्ट एंड प्यूरिस मिलिन पावर प्ले में डॉट गेंद खेल रहे दहसर के लिए मुश्किलें बढ़ेगी आगे चार गेंद डॉट क्या मुकाबला बनाए पावर प्ले अगर मैडन ओवर जाएगी तो दहसर टीम शायद सबसे खराब बात आपके लिए रहेगी आज चार डॉट मिलिंद पाटिल क्या मुकाबला बना है कितनी बढ़िया गेंदबाजी कर रहे आदेश मधे कानपोली तलोजा इमरडीसी की सबसे ताकतवर टीम है ये अगली बॉल पांच गेंद डॉट जबरदस्त गेंदबाजी क्यों मैंने कहा इस टीम को तलोजा एमरडीसी के नंबर वन टीम हर जगह पे तहलका मचा मालकोली में भी बहुत बढ़िया खेल किया भिवंडी बदलापुर हर जगह पे इस टीम ने डंका बजाया और अपने ही तलोजा एमरडिस में अपनी दहशत दिखाती हुई सलामी बल्लेबाज को पांच टॉट क्या आएगी मैडन ओवर हल्के हाथों से डकेला गेंद हवा में विकेट मैडन ओवर आदेश मते के लिए तालिया इस आमदार ट्रॉफी की छठवीं मैडन ओवर विकेट के साथ आदेश मते और इस सीजन में तीसरी मैडन ओवर आदेश मते के द्वारा पावर प्ले में इससे पहले भी पावर प्ले में दो मैडन ओवर आदेश ने किए हैं ये तीसरे मैडन ओवर चलिए कानपुरी के दर्शक जोरदार ताली आदेश मते के लिए ये कमाल की गेंदबाजी की है और चौवालीस का टारगेट कितना बड़ा है ये दहसर टीम के सामने दिखाया आदेश मते गेंदबाज ने वल्लभ के उप सरपंच जब भोलना शेठ पाटिल हमेशा इसी टीम पे दाव लगाते हैं और ये टीम हमेशा उनका दिल जीतती है देखिए कानपुली टीम ना शून्य से विश्व निर्माण करने वाली टीम है महागुरु बिल्कुल बिल्कुल अपन अतिशय अपने अतिशयी बिल्कुल आपके बात तो, तो से से हम पूरी तरह सहमत है प्रवीण अभी अभी जिक्र किया बोलाना शेट पाटिल उप सरपंच बिल्कुल उन्होंने हमेशा योगदान दिया है टीम के लिए पर लेकिन दोनों टीमों के बीच में काफी संघर्ष मुकाबला देखने मिलेगा आदेश मते ने सबका दिल जीता है आज आदिश मते के चर्चा कानपुली में होती होगी चौबीस कैरेट गोल्ड यानी सोने जैसे गेंदबाजी सोना साठ हजार तोला है शायद साठ हजार तोले से वो गेंदबाजी नापी जाएगी टेनिस क्रिकेट के कैमरामैन फिल्माते हुए बॉलर चेतन पाटिल परफेक्ट अपील की थी एलबीडब्ल्यू के अंपायर ने पिचिंग लाइन को देखा इंपैक्ट को देखा लेग बाइस पे सिंगल दिया और यहां से खाता खुलता हुआ दस टीम का चेतन पाटिल कल रायगढ़ वर्षित थाने युवा खिलाड़ियों का जो मुकाबला होगा उसमें ये गेंदबाज खेलेंगे और शिवा गोंदली ने बिल्कुल सही गेंदबाज यहां पर चेतन पाटिल को चुना है युवा रायगढ़ वर्सेज युवा ठाणे कप्तान होंगे रोशन सालू के रायगढ़ कप्तान होंगे ठाणे के वडौली ब के विशाल पाटिल कल बड़ा मैच होगा इस मैदान पे फिनाले में शो मैच चलिए हवा में गेंद ताकत है नजाकत भी है आदेश मत है दर्शक बनेंगे ट्राई अच्छा था गेंद मिड विकेट सीमा पार छह रन स्टैंड एंड डिस्पैच छक्का चेतन पाटिल की रफ्तार भरी गेंद को यह प्रतिउत्तर दिया है बल्लेबाज आदित्य पाटिल ने इट्स अ बिग इट छक्का एक के बाद छह स्कोर बोर्ड पे टोटल बनते हुए सात रन चौवालीस का छोटा लक्ष्य है लेकिन मैटर ओवर को दहीसर नहीं भूल पाएगी उसी मैटर ओवर ने दहीसर पे प्रेशर डाला कि चौबीस पे चौवालीस चेस करके दिखाए आदित्य पाटिल और अजय की जोड़ी ए वन बल्लेबाजी इस बार स्ट्रोक कमाल का था मिड विकेट पे चक्का और आदेश मते गेंदबाज को कान मंत्र गए गए बॉलर तैयार इन साइड आउट लॉन्ग ऑफ पे फील्डर है डीप में फील्डिंग कमाल की प्रीतम पाटिल प्रीतम प्यारे सिंगल मिलेगा दसर को ये सबसे बड़ा मुकाबला होगा पहले सत्र में रिवॉल्वर ने जिक्र किया कि नेरे के मैदान पर दहसर कानपुली का मुकाबला हुआ था और कानपोली को जीत मिली थी लेकिन अब दैसर को जीत मिलना बेहद जरूरी है क्योंकि वो समान पॉइंट होंगे दोनों के लिए दोनों एक ही टी शर्ट में खेल रहे ऑरेंज तैयार गेंद में रफ्तार है दिशा खराब है अंपायर मुड़ गए शाहरुख खान के पोज में व्हाइट बॉल ये मुकाबला शायद आखिरी गेंद तक खेला जाएगा क्योंकि दैसर के पास राहुल जैसे तगड़े बल्लेबाज अभी बचे और गेंदबाजी की बात करें तो इस साल शायद कानपोली इस मुकाबले में करण पाटिल जैसे नए गेंदबाज का इस्तेमाल करेगी सुधीर पाटिल थोड़े इंजर्ड है या फिर रोहन का गेंदबाजी मिलेगी मुकाबले में कई बदलाव होंगे आज कई उलट होंगे बॉल हो तैयार मिलेंगे सिंगल कृष्णा पाटिल का शायद थोड़ा ध्यान नहीं था लेकिन यहां पर सिंगल मिलेगा मुकाबले में जीत के लिए जो अंतर है वो जरूर बताएंगे टोटल बनता हुआ चार गेंद स्कोर कार्ड पे दस अब चाहिए चौतीस सुपर मैच फिफ्टी फिफ्टी मुकाबला है रोहित पाटिल को देख सकते हैं स्क्रीन पर एक बढ़िया बल्लेबाज रोहित पाटिल के बल्ले से शायद रन नहीं आए लेकिन फील्डिंग अच्छी हो गया आज ऑन साइड में खेला मिड विकेट पर फील्डर है आदेश मैडन ओवर जिनके नाम पर के साथ गेंद फील्ड की फेंकी तब तक मिलेगा सिंगल कहते सासों में जीत का जुनून हो तो हालात कहा मायने रखते हैं ये बेस्ट वर्सेज बेस्ट का मुकाबला है दरसेर भी ताकतवर टीम है और कानपुली भी ताकतवर टीम है सबसे बड़ा मुकाबला आखिरी गेंद बची है दूसरे ओवर चेतन से तो से फिर से एक बार शॉट खेला डीप बैकवर्ड पर पिछली गेंद पे एक चुराए थे लेकिन फिर से सिंगल मिलेगा दो ओवर का खेल समाप्त हुआ चौवालीस का टारगेट था लेकिन फिलहाल दस टीम पहुंच चुके स्कोरबोर्ड पे एक डजन बारह रन और ये डग पे देखिए मैडन ओवर खाने के बाद थोड़ी निराशा है मिलिंद के चेहरे पे क्रिकेट का खेल है भाई वो जानते हैं कि जब भी कोई खिलाड़ी क्रिकेट खेलते हैं तो अपने गांव के लिए वो संपूर्ण समर्पण करते हैं लेकिन टेनिस क्रिकेट के जो कैमरामैन मैन है उनसे बचना बहुत मुश्किल है क्योंकि इनके पास एक मिलियन सब्सक्राइब है यानी दस लाख से अधिक इसलिए ये वेबसाइट सबसे बड़ी है और यही वेबसाइट आप देखें तो स्वर्गीय रतन भाव पाटिल ट्रॉफी में भी ये वेबसाइट होती है और अगर देखें बड़े बड़े टूर्नामेंट्स अब मुंबई में जो नजीब मुल्ला टूर्नामेंट शुरू है उस टूर्नामेंट में भी ये वेबसाइट कवर कर रही है का खेल समाज बारह जीत के लिए स्क्रीन पर तीन ओवर में बत्तीस चाहिए साढ़े दस का रन रेट दस के लिए मैच जीतना बहुत आसान है लेकिन कानपुली की जो तगड़ी गेंदबाजी है शायद लोहे के चने चबाएगी ऑरेंज वर्सेज ऑरेंज का मुकाबला दोनों की टी शर्ट कलर चॉइस एक है इस सीजन में क्या मुकाबला भी टक्कर भरा होगा क्या चॉइस मुकाबला होगा पब्लिक टूर्नामेंट में ऐसे कई सवाल है गेंदबाजी ट्रैक पर आएंगे दूसरा स्पेल मैडन ओवर के गेंदबाज आदेश मते पटकी हुई बॉले सात गेंदे डॉट फेंकी अभी तक उन्होंने अनस्टॉपेबल आदेश ये आज रुकने नहीं वाले कमाल की गेंदबाजी कहते नजर को बदलो नजारे बदल जाएंगे सोच को बदलो सितारे बदल जाएंगे और कितनी डॉट गेंदे फेंकेंगे आदेश अनस्टॉपेबल मुकाबला सात गेंदे डॉट एक विकेट दो स्पेल इनके कमाल के होते अब सत्रह गेंदे बत्तीस चाहिए अजय पाटिल स्टॉइकिन पर बोलो तैयार चलिए आठ गेंदे डॉट आज आदेश के नाम पर रात होगी कमाल की गेंदबाजी ऐसा तो हमने आज तक कभी नहीं देखा कि दो स्पेल में आठ गेंदे डॉट फेंके लगातार बल्लेबाज की कमजोरी पे गेंदबाजी हो रही है जब भी ऑपस्टम पे गेंद पिक हुई आउट स्विंगर से डॉट निकली चमत्कार गेंदबाजी आदेश मधे इनफॉर्म गेंदबाज बोलो तैयार नौ no गेंदे डॉट जरा जोरदार टालिया इस गेंदबाज के लिए नायक नहीं खलनायक मैं। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त अमदार ट्रॉफी की दमदार गेंदबाजी नव no गेंदे डॉट यह होता है गेंदबाजी का परफॉर्मेंस और पिछले पांच सालों से इनका इन्फॉर्म होना कानपोली के लिए बेहद अच्छा रहा इसीलिए कानपोली को हमेशा कहते हैं चौबीस कैरेट गोल्ड और इस टीम का सिलेक्शन हुआ इस साल स्वर्गीय रतनबा पाटिल ट्रॉफी में क्यों हुआ यह गेंदबाजी देखिए सोने जैसे गेंदबाजी आदेश मत देगी कानपुली के दर्शक कितने नसीबदार है कि उनको इतने अच्छे खिलाड़ी मिले कानपुले के दर्शक जहां भी जाते आखिरी क्षणों तक तो रुकते ये वो टीम है दमदार और हर दर्शक चाहते उनको ऐसी टीम मिलनी चाहिए अगली बॉल ये पहली रन मिली दसवीं गेंद पर सिंगल कंप्लीट किया दो में तब्दील करेंगे रुके हैं स्ट्राइक पर अब मिलेगी एक रन क्या मुकाबला बना है आदेश बते कि बारह गेंदों ने दहसर पे प्रेशर डाला और टीम का टोटल बनता हुआ स्कोरबोर्ड पे तेरह रन अब बची है आखिर की दो गेंदे सुपर मैच तीन ओवर में बत्तीस चाहे थे एक रन आए अब चाहिए इकतीस गेंदे है चौदह स्ट्राइक एन पर आदित्य पाटिल एक छक्का मारा आदित्य पाटिल ने एक और बढ़िया शॉट आदित्य आउट लॉन्ग आउट पे प्रीतम पाटिल प्रीतम प्यारे नहीं छोड़ेंगे मौका आदित्य पाटिल की विकेट और यह जीत के लिए चाहिए तेरह गेंदों पे इकतीस ग्यारह गेंदों पे एक रन दो विकेट आदेश मते की गेंदबाजी लाजवाब परफॉर्मेंस हवा में गेंद थी इनसाइड आउट प्रीतम पाटिल का ध्यान सही था जजमेंट कमाल की कैच कानपोली टीम है अतर वो इले गांव देवी कानपोली भोलना शेठ पाटिल हमेशा जीतने वाले घोड़े पे पैसा लगाते हैं और इस टीम को भोलना शेख पाटिल का सपोर्ट सबसे बड़ा है दहसर टीम राहुल मैदान के अंदर मुकाबला समाप्त नहीं हुआ क्योंकि सबसे तगड़ा बल्लेबाज दहसर का राहुल बचा है तेरह गेंदों पे इकतीस दो तरफा मुकाबला देखने मिलेगा आज सुपर मैच तरीका तरकीब सब कुछ अपने आदेश देश ने लेकिन अब आमने सामने दो तगड़े खिलाड़ी आदेश मते और राहुल पाटिल राहुल का धमाका सबसे बड़ी विकेट मैच का टर्निंग पॉइंट राहुल मैदान से बाहर गए अब कानपोली के लिए मौका बनेगा आदेश मते के लिए जोरदार टालिया बारह गेंदों पर तीन विकेट एक रन सबसे बढ़िया गेंदबाजी आदेश मते चमक गए चौबीस कैरेट गोल्ड मैंने कहा था महागुरु यानी सोना जो दुबई में मिलता है वो 24 कैरेट गोल्ड वाली गेंदबाजी मा गुरु आपका क्या कहता है तीन विकेट बारह गेंदों पे एक रन आदेश मते बिल्कुल आदेश की दी बात करी कई साल से हम देख रहे हैं कि एक गेंदबाज के पास काफी बड़ी क्षमता है बिल्कुल और आदेश की गेंदबाजी का आप अंदाजा करेंगे तो लेंथ लाइन और दिशा के ऊपर पूरी तरह से उन्होंने इस विकेट के ऊपर नियंत्रण रखा और बिल्कुल उन्हें कामयाबी भी उन्होंने प्राप्त की है निश्चित रूप से काफी कसे हुई गेंदबाजी इस विकेट के ऊपर देखने मिल रही है आदेश मते शेर की झलक सबसे अलग जरा जोरदार टाली आदेश के लिए अगर गेंदबाजी पसंद आई तो तीन विकेट एक रन बारह गेंदों पर शानदार गेंदबाजी अब जीत के लिए समीकरण बच्ची गेंदे बारह और दैसे टीम को चाहिए महज इकतीस रन बारह पे इकतीस साढ़े का रन रेट राहुल आउट होने के बाद क्या अजय पाटिल पारी को संभालेंगे क्या आकाश पाटिल साथ देंगे और दहसे टीम को क्या जीत मिलेगी अजय आकाश की जोड़ी टीवी स्क्रीन पर आप देख सकते हैं बहुत सारे दर्शक थोड़े कुछ दर्शक वायु से कुछ मजा ले रहे लेकिन गेंदबाजी ट्रैक पर है करण पाटिल नन्ना मुन्ना जादूगर सबसे तेज गेंदबाज नया गेंदबाज लॉन्च किया है इस बार कानपोली ने क्या यह नए गेंदबाज पे नंबर आएंगे लेकिन करण एक मशहूर गेंदबाज भी है लेन की गेंद है मिड विकेट पे जाएगी दो फील्डर है एक मकमल निखिल पाटिल का थ्रो देखिए थोड़ा खराब था बैकअप देखिए आप सुधीर पाटिल ओल्ड इज गोल्ड कमाल की फील्डिंग और कमाल का थ्रो थ्रो भले ही खराब था लेकिन सुधीर का बैकअप अच्छा था मैच सिंगल मिलेगा आखिरी ओवर शायद बाला नहीं तो सुधीर पाटिल करेंगे तो ऐसे में ये ओवर निर्णायक है कि यहां पर कितने जाएंगे ग्यारह गेंदों पर तीस चाहिए आदित्य आकाश की जोडी क्या एवन जोडी बनेगी क्या बडे स्ट्रोक आएंगे मुकाबले में क्या नक्शा बदलेगा टाइमिंग स्ट्रोक गेंद के नीचे जजमेंट अच्छा आऊट पारी समाप्त होती भी, आकाश पाटील बॅक टू डग आउट प्रवीण खर तर सुरुवातीला पूर्वार्धामध्येच मी म्हटलं होतं की कानपोळी संघाची गोलंदाजी देखील धारदार आहे अगदी अचूक टप्प्याची आहे बॅटल चांगला रंगेल आणि बॅटल रंगत चाललाय बस इरादो मे जीत की गुण चाहिए और इरादे कानपुली के मजबूत जीत का रास्ता थोडा सा दिखता हुआ आकाश पाटील लोटे मैदान के अंदर अजय के साथ जॉइन करेंगे नये बल्लेबाज रोहित पाटील समीकरण गेंदे बच्छी महज दस रन चाहिए तीस। अभी भी जीत सकती है इरादे मजबूत होने चाहिए इरादे मजबूत हो तो पहाड भी मिट्टी का ढेर लगता है नथिंग इज इम्पॉसिबल इन टेनिस क्रिकेट एवरी थिंग इज पॉसिबल डू द हार्ड वर्क मिस टाइमिंग है, है, है. कानपोली ने कोई फील्डिंग खराब नहीं की कोई मुफ्त के रन नहीं दिए और कोई भी चुराए हुए रन दईसर को नहीं मिले ये कानपोली की फील्डिंग दमदार रही और आदेश मते की गेंदबाजी ताकतवर रही अब जीत के लिए समीकरण है गेंदे बचिए नौ रन चाहिए उन्तीस रायगढ़ से ठाणे कल मुकाबला होगा लेकिन उससे बढ़िया मुकाबला रायगढ़ थाने का आज यहां पे देखने मिल रहा है कानपोली दईसर शॉर्ट गेंद खराब गेंद थी ये, प्रति उत्तर दिया लॉन्ग लेग सीमा पार फंटास्टिक छक्का मैच ऑन अजय पाटिल ने छक्का मारा है कम होता हुआ दईसर टीम का जबरदस्त मुकाबला अब जीत के लिए आठ गेंदे तेईस रन चाहिए शिवा गोंदली कल रायगढ़ थाना मैच होगा लेकिन अब ये पैसा वसूल मुकाबला हो रहा है कल पहला मुकाबला नितलस बनाम नांदगांव का आपको देखने मिलेगा सुपर एट का मुकाबला होगा सात बजे पहली गेंद फेंकी जाएगी बॉलर तैयार करण पाटिल को मार मिली है एक और मिस टाइमिंग आदेश मते रन रनअप ले रहे मिड विकेट से वो कैच मिड विकेट से मिड ऑन पे कॅश पकडी है रिवॉल मात्र सर क्या कहोगे नक्कीस नक्कीस लॉन्ग ला। ऑनचा चित्रक्षक आपण पाहतो या का 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 आदेश काय धावत दूरवरचा अंतर कापत आला आणि दूरवरचा अंतर कापत आल्यानंतर प्रवीण खरं तर आदेशकडे असणारी सर्व गुण संपन्नता आदेशकडे असणारी सर्व गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळाली फिक्र चिंता निराशा दहिसर के चेहरे पे छोटासा लक्ष्य था चवालिस का लेकिन आदेश मते कि दो ओवरने पुरा काम तमाम किया तमाम उतार चढ़ाव आए मुकाबले में और इस टीम को थोड़ा सा बैकफुट पर लेके चले गए ये कैच को अगर देखे तो बहुत कमाल का कैच था जिस तरीके से चीता जंगल में शिकार पे झपट्टा मारता है वो झपट्टा मारा आदेश ने मिड विकेट से मिडाउन में कैच पकड़ी मुकाबले का नक्शा बदला सात गेंद तेईस आखिरी गेंद पर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो दहसर के लिए उम्मीदें ज्यादा होगी जीत की उम्मीद और बेहद जरूरत है बड़ा स्ट्रोक आखिरी बॉल सात पे तेईस करण पाटिल हल्के हाथों से डकेला मिड विकेट पर आदेश मते अभी कोई गलती नहीं की लेकिन फील्डिंग अच्छी है रन आउट मिलेगा जी बड़ी विकेट ये तो एक और बड़ी विकेट खो दी दईसर ने ये बड़े बल्लेबाज थे रिवॉल मात्रे सर लेकिन ये उम्मीद भी बूझती हुई एक रन महज मिलेगा बहुत सारी गलतियां की दईसर टीम ने पहले तो मैडन ओवर खेली अगर सिंगल डबल से खेलते तो यह मुकाबला इजी जीतते लेकिन छक्का मारने की मंशा में हो मॅडन ओव्हर निकल गई आदेश की बारा गेंदे निकल गई और गलत गलत वाला रनआउट गलत रनअप में कहूंगा इंपॉर्टेंट समय पे और लगातार करते लगात टीम डेफिनेटली प्रवीण खर तर मी कौतुक करेन त्या क्षेत्रक्षकाच जेणेकरून आपण बघितलं जेवढी चांगली गोलंदाजी होते ना त्याच्यापेक्षा चांगली मी म्हणेन क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळतं आणि त्याच जोरावर कानपोली संघ एवढ्या छोट्या आव्हानाला आता मात्र पूर्णपणे रोक लावण्याचं काम सुरू केलंय रोहित पाटील आउट वे कहते जीत के खातिर जुनून चाहिए रगों में उबला हुआ खून चाहिए ये आसमान भी आएगा जमी पे बस इरादों में जीत की गूंज चाहिए इरादों में जीत की गूंज कानपुली की नजर आ रही है लेकिन मुकाबला फिनिश नहीं हुआ क्योंकि छ गेंदों पे बाईस चाहिए ऐसे कई मुकाबले दईसर ने जीते जहाँ पे छह पे तीस चेस किए चेस किए और छह पे बाईस भी चेस किए बैटिंग ट्रैक पर स्ट्राइक एंड पे शरद भोईर और नौस्टा गेंद पर जयेश भोईर आखिरी ओवर करेंगे सुधीर पाटिल सुधीर पाटिल का भव्य स्वागत पहली गेंद स्टैंड एंड डिस्पैच। बिग धीरज भोईर इनका जिक्र किया मैंने शरद भोईर का कि कई बार इन्होंने छह पे चौबीस चेस किए पच्चीस चेस किए बाईस भी कर सकते हैं पांच गेंद पे चाहिए सोलह सासे थमाने वाला मुकाबला दिमाग को सुन्न करने वाला मुकाबला उलट फेर होने वाला मुकाबला पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त कम बैक कर रहे सुधीर ये डॉट गेंद, चलिए चार गेंद पे सोलह चाहिए मैच ठंडी में गुलाबी ठंडी में गरम-गरम मुकाबला मानो गुलाबी ठंडी में गरम चाय किसने परोसी हो इतना टक्कर वाला मुकाबला है दोनों टीम ताकतवर मैंने कहा कल रायगढ़ थाना मैच होगी लेकिन ये रायगढ़ आने का पैसा वसूल मैच चार गेंदों पे सोलह चाहिए आओ देखो जरा किस में कितना दम और जो जीतेगा वो बाजीराव डेफिनेटली प्रवीण खरतर पहला बॉल षटकार आला सुधीर ने पलटवार खेला डॉट बॉल फेंक लाए कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी बारी सबकी बारी अभी चार पे सोलह पहली गेंद पे छक्का लगा और यहां पे शरद के अंदर ताकत जरूर है सुधीर डीप स्क्वायर लेग पर बाजी पलट गई निखिल पाटिल ने लपका एक कैच अब मुकाबला कानपोली के पक्ष में झुका एक छक्का लगा दईसर डॉट हुई गें विकेट आया कानपोली खुश हुई अब तीन बॉल पे चाहिए सोलह एक्शन रिप्ले में रिलीज ऑफ द बॉल थोड़ी सी लेग कटर गेंद थी आउट स्विंगर और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में जैसे गई निखिल पाटिल थे वहां पर तैनात और ये शानदार कैच छक्का हो सकता था लेकिन फील्डर थे ये छे तो बच गए अब तीन पे सोलह कमाल का मुकाबला ये होता है मैच रोमांचक अमदार ट्रॉफी का दमदार मुकाबला सन बने भोलनाथ पाटिल और नितेश शेठ पाटिल भी मैच का लुप्त उठा रहे लेकिन थोड़ी टेंशन होगी भोलना शेख पाटिल को क्योंकि हाई वोल्टेज मुकाबला है तीन पे सोलह चाहिए आदरणीय भोलना शेख पाटिल के टूर्नामेंट्स में नितेश पाटिल मेहमान बन के आएंगे लेकिन अब शेठ पाटिल नितेश दादा के टूर्नामेंट पे मेहमान बनते हुए बैटर तैयार है सोमनाथ भोईर तीन गेंद पे सोलह सबसे इंपॉर्टेंट गेंद दो पे सोलह नहीं बन सकते चलिए तीन पे बनेंगे व्हाइट बॉल तीन बॉल पंद्रह ये इंपॉर्टेंट गेंद है दाई सर के लिए दो पे पंद्रह नहीं बनेंगे तीन पे बनेंगे आपको तीन रन तो चाहिए कंपलसरी इस बॉल पे सुपर मुकाबला ए वन क्वालिटी का मैच क्वालिटी क्रिकेट बॉल तैयार फुल टॉस से तीन चाहिए कंपलसरी इस गेंद पर सिंगल तो पूरा किया लेकिन थोड़ा मुश्किल रहेगा और यहां से दो गेंद पे चौदह खराब गेंद का इंतजार करेगी दैसर किस्मत अच्छी होगी तो मौका मिलेगा क्या मुकाबला बनाए दैसर के हाथों में वन साइड मुकाबला था लेकिन छक्का मारने की मंशा में सिंगल डबल पे ध्यान नहीं दिया और मुकाबला उनके हाथों से निकल गया अगर वो मैडन ओवर में दस भी आते ना तो शायद आप जीत के नजदीक होती सर दो गेंद चौदह चाहिए कहते एक हार से कोई फकीर नहीं बनता एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता लेकिन एक क्रिकेट का खेल है दोस्तों कानपुल लगातार शायद दो बार जीत सकते हैं लेकिन मुकाबला बचा है दो पे चौदह इन साइड आउट खेला है लॉन्ग ऑफ सीमा पर छह रन खेत सूख जाने के बाद बारिश हो फसल काटने के बाद बारिश हो तो कोई फायदा नहीं होता एक गेंद पे चाहिए आठ रन खराब गेंद का इंतजार करेगी यह क्रिकेट का खेल है एक गेंद पे सात चेस होते एक एक गेंद गेंद पे पे भी होते कई गेंदबाज उन्नीस रन भी देते नो बॉल के बाद ऐसा बहुत बार क्रिकेट में हुआ है लेकिन सुधीर यह गलती करेंगे नहीं ये तो हमें नहीं पता क्रिकेट का यह खेल प्रशन है फेल एक बॉल आठ रन

निश्चित स्वरूपात अत्यरबाई इलेवन गावदेवी कानपोली गावदेवी कानपोली क्रिकेट संघाने दमदार खेळाचं प्रदर्शन साकारलं विजय साकारला अभिनंदन दैसर क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा मनपूर्वक आभार तर सामन्याचा ही आदेश मते वन मॅन आर्मी